नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासी वाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून या वाडीची रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर खरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वनविभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी करून तात्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या रिकाम्या इमारतीत वाडीतील सर्व ग्रामस्थांचे सुरक्षित स्थलांतर केले. या दरम्यान आमदार महेश बालदी यांनी स्थलांतरित ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन वाडीचे सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. ग्रामस्थांसमवेत नवीन जागेचा शोध घेऊन आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि वरिष्ठ प्रशासनाला सादर केले. 5-6 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तसेच हवामान खात्याकडून कोणताही अलर्ट जारी न केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने माडभुवन येथील स्थलांतरित ग्रामस्थांना पुन्हा आपल्या वाडीत राहत्या ठिकाणी जाण्यास सांगितले. तेथे राहत असताना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने ग्रामस्थांना दिल्या. तसेच यापुढे कधीही अतिवृष्टीचा धोका असेल त्यावेळेला तात्काळ सध्या स्थलांतरित केलेल्या जागेवर येण्याच्या सूचना देखील प्रशासनाने यावेळी दिल्या. त्यानुसार सर्व ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या वाडीला हलवण्यात आले. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून बोटी समुद्रात उतरून मासेमारीचा हंगाम सुरू होतो, परंतु यंदा श्रावण महिना अधिक आल्याने मासेमारीचा हंगाम लगेच सुरू होत आहे. कोळीवाड्यांमध्ये सध्या मच्छीमारी बोटी समुद्रात उतरवण्याची लगबग वेगाने सुरू आहे. बोटी समुद्रात उतरवण्यापूर्वी बोटीला लावण्यात येणारे पारंपरिक करंजाचे तेल आणि रंगरंगोटी करण्याचे काम गेल्या 15 दिवसांपासून बंदरामध्ये सुरू आहे. मासळी पकडण्याच्या जाळ्यांची दुरुस्ती, नवीन जाळ्यांची खरेदी याबरोबर दोरांची मजबूती, तपासणी आणि आवश्यक ती कामे आता अखेरच्या टप्प्यात आली आहेत. विविध रंगांनी बोटी रंगून बंदरे आता रंगीबिरंगी झाली आहेत, तर बोटी माडांच्या ओढ्यांवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने खेचून समुद्रात उतरवण्याच्या कामांना वेग आला आहे. समुद्रकिनारी कोळी बांधव आपली होडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने समुद्रात उतरवताना दिसत आहे. मुरुड तालुक्यातील 750 मोठ्या होड्या समुद्रात मासेमारीसाठी रवाना होत आहेत. पावसाळी हंगामात मासळी जर चांगली मिळाली तर सुगीचे दिवस प्राप्त होणार आहेत. ज्या ज्यावेळी देशावर संकट येते त्या त्यावेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम देश, नंतर कुटुंब असते. सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवर आपलं संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्याच्यामुळे आपले स्वातंत्र्य टिकून राहते. सैनिकांमुळेच आपण शांतपणे श्वास घेऊ शकतो, असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माणगाव येथे केले. तहसील कार्यालय सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हिरकणी कक्ष आणि तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांसाठी अभ्यंगत कक्षांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार विकास गारुडकर, अप्पर तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोनकुले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सैनिक, सैनिक वीरपत्नी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, महिला तालुकाध्यक्ष संगीता बक्कम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महसूल सप्ताहानिमित्त तहसील कार्यालयात आजी माजी सैनिकांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सैनिकांचा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवडे, तहसीलदार रोहा डॉक्टर किशोर देशमुख आणि अप्पर तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सैनिकांनी आपले अनुभव कथन केले. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी माजी सैनिक यांच्याशी संवाद साधून माजी सैनिकांचे प्रश्न समजून घेतले. तसेच माजी सैनिकांच्या कामास प्रशासनाच्या वतीने प्राथमिकता देण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला तलाठी सचिन काटे, कार्यालयीन कर्मचारी माजी सैनिक वसंत धामणे, तुकाराम माने, रोहिदास राजिवडे, नितीन सावंत, अंकुश साळुंके, शरद महाडिक, तुकाराम कदम, भास्कर कदम उपस्थित होते. महसूल सप्ताहाचे औचित्य साधून मुरुड दरबार हॉलमध्ये
तहसीलदार रोहन शिंदे यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तहसीलदार रोहन शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात ई पीक पाहणी, ई हक्क, लक्ष्मी मुक्ती योजना, संजय गांधी निराधार योजना, विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम याबाबत उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली, तसेच त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तर आपल्या समस्या मांडल्यावर शासकीय अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी सुभाष वाणी, कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, मंडळ अधिकारी खुशाल राठोड, तलाठी रुपेश रेवसकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. पाली देवत ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. सुकापूरमधील नागरिकांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाची ही भेट आहे. या कामांमध्ये पाली देवत येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रभाग क्रमांक 5 मधील वरदविनायक सोसायटी ते बालाजी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण, एकनाथ भोपी निवास ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन, एक्सप्रेस वे पुष्पश्री सोसायटी ते जरीमरी मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण, समृद्ध भूमी सोसायटी येथे रस्ता काँक्रिटीकरण, मालेवाडी बस स्टॉप ते साक्षी पार्क 2 पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, ओबीसी सेल जिल्हा परिषद दशरथ म्हात्रे, सरपंच योगिता पाटील, ज्येष्ठ नेते चाहूशेठ पोपेटा, किशोर सुरते, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कामोठ येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, माजी नगरसेविका अरुणा भगत, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, एस के भगत, स्वाती किंद्रे, मनोहर शिंगाडे, सचिन यमगर, सुयोग वाफारे, शैलेश परबळकर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवा कार्यकर्त्यांनी विकासाचे कमळ हाती घेतले. यामध्ये आयुष किंद्रे, राहुल बांदेकर, जाबाज खान, पियुष पाटील, वैभव ढेंबरे, निलेश जाधव, मयूर अवघडे, शुभम दाभणे, सुमित शर्मा, साई शेलार, मल्हार शेडगे, राज नील, चैतन्य रंधीरे, आकाश सिंग, आयुष कटुरे, हर्ष तिवारी, रोहित चौहान, सोहम तोत्रे, रोहित यादव यांच्यासह युवकांचा समावेश आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या महिला कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार उग्रमोहन सिंग असे या मृत्यू झालेल्या नागरिकांचे नाव आहे. ते खारघर सेक्टर 35G मधील अरिहंत अनाया सोसायटीत कुटुंबासह राहत होते. नंदकुमार सिंग बिहार पोलीसमधून रिटायर्ड झाले असून 2 महिन्यापूर्वीच ते पत्नीसह खारघरमध्ये मुलाकडे राहण्यास आले होते. दररोजप्रमाणे नंदकुमार सिंग सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. नंदकुमार हे ओवेगावमधील मिष्ठान मिठाईच्या दुकानासमोरील ब्रिजवरून चालत जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा पेज कारने त्यांना धडक दिली. या अपघातात नंदकुमार सिंग गंभीर जखमी झाल्याने त्यांना खारघरमधील आयुष हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारचालक महिलेने निष्काळजीपणे भरधाव वेगात कार चालवून नेल्याने सदरचा अपघात झाल्याचे आढळून आले असल्याने खारघर पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्राच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीत रामायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना श्रीरामाची प्रतिमा भेट देऊन
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सद्गुरू श्री साईनारायण बाबा यांच्या आशीर्वादाने 48व्या वर्षी पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांना पनवेल रेल्वे स्टेशनजवळील साईबाबा मंदिरात शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्री साईनारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साईनारायण बाबा आश्रम, श्री साईबाबा मंदिर पनवेलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये परिसरातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांसह शाळेचा गणवेश आणि दप्तराचे वाटप पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता उत्मल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, शास्त्रीजी विश्वनाथ भट, रामलाल चौधरी, राम थदानी, साई सेवक रमेश भोळे, पत्रकार संजय कदम, डॉक्टर शकुंतला उपस्थित होते. यावेळी प्रथम श्री साईनारायण बाबा यांनी लिहिलेल्या ज्ञानसागर पुस्तकाचे मोफत वाटप उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालयात जावे लागत असे. मात्र भारतीय डाक विभाग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने डाकघर अलिबाग येथे पासपोर्ट सेवा उपलब्ध झाली आहे. या पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. मात्र हे पासपोर्ट काढण्यासाठी रायगडकरांना ठाणे रिजनल पासपोर्ट कार्यालयात जावे लागत असे. यामुळे रायगड जिल्ह्यात पासपोर्ट लागणार नाही, कार्यालय सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शासनाने अलिबाग शहरातील जिल्हा डाकघर कार्यालयाच्या इमारतीलगत पासपोर्ट कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, पोस्ट विभागातील अधिकारी किशन शर्मा, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, अमित नाईक उपस्थित होते. बेस्ट परिवहन सेवेतील कंत्राटदारांच्या अखत्यारीत असलेल्या कंत्राटी चालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांतून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. बेस्टचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेत मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनातून, यामध्ये सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस, स्कूल बसेसमधून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. संप मागे घेतल्यास ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी असे गृह विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायला हवी याबाबत राज्य सरकारने पावले उचलावीत असे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या संकल्पनेतून सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. डिजिटल पोर्टल हा त्याचाच एक भाग आहे. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की विकसित देशाच्या ध्येयाकडे आपला देश वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातही एक नवा अध्याय आजपासून सुरू होत आहे. भारतातील सुमारे 1300 प्रमुख रेल्वे स्थानके आता अमृत भारत रेल्वे स्थानके म्हणून विकसित केली जातील. रेल्वे मंत्रालयाने देशातील 1300 रेल्वे स्थानकांचा कायापलट करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेपर्यंतर्गत टप्प्याटप्प्याने देशातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. या सोहळ्यास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.